आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। नाशिक मधील बागलाण तहसील मध्ये आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांच्या वन हक्क वन दावे बाबत 187 अपिलावर सुनावणी। माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार दिनांक 18 मे 2020 रोजी आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांच्या वनदाव्यांच्या अपात्र झालेले जिल्हा समितीने अपात्र केलेल्या दाव्यांवर आदिवासी जनतेला व इतर पारंपरिक निवासी जनतेला त्यांनी केलेले वनदावे विभागीय वन हक्क समिती नाशिक यांच्याकडे सादर केलेल्या अपिलांवर अंमलबजावणी व फेरसुनावणी करण्यासाठी रितसर महसूल विभाग व तलाठी यांच्यामार्फत नोटीस पाठवून त्यांना एक नवीन संधी दिली। दिनांक 18 नोव्हेंबर 2021 वार गुरुवार रोजी ठिकाण बागलाण पंचायत समिती कैलासवासी भिकंड जयाजी पाटील सभागृह या मीटिंग हॉलमध्ये उपस्थित अपिलार्थींना त्यांच्या मूळ संचिकेवर रितसर 187 अपिलावर सुनावणी घेण्यात आली। सदर सुनावणीत एकूण 161 अपिलार्थी दावेदार हजर होते व 26 गैरहजर होते। गैरहजर अपिलार्थ्यांना पुढील कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पुन्हा नोटिसा बजावून त्यांच्यावर सुनावणी करण्यात येईल असे समितीकडून सांगण्यात आले। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विभागीय वन हक्क समिती अध्यक्षतेखाली व मुख्य वन संरक्षण नाशिक तसेच अप्पर आदिवासी विकास कार्यालय यांच्या अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर सुनावणी यशस्वीपणे पार पाडण्यात आली। बागलाण तालुका व्यवस्थापक श्री अनिल सोनवणे तसेच विभागीय व्यवस्थापक श्रीमती हेमा जगताप, माजी आमदार जे पी गावित साहेब व विभागीय वन हक्क कार्यालयामधील कर्मचारी यांनी आदिवासी जनतेला मोलाचे सहकार्य केले। रेनबो न्यूज करता लक्ष्मण चौरे, बागलाण। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।